नमस्ते मित्रांनो, आमच्या न्यू स्मार्ट ट्रिक या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आरोग्य विभागातील जे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, LHV, ANM, लिपिक या सर्व पदांसाठी आरोग्य विभागातील जे एवढे पदे आहेत त्यांच्यासाठी महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत. ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून जे समोर बेल आयकॉन दिसत आहे त्या बेल आयकॉनला क्लिक नक्की करा. तर चला सुरू करूया. मानवी हृदय टिंबटिंबने बनलेले आहे. उत्तर स्नायू. प्रश्न, हृदयाचे चार भाग. उत्तर, त्याच उजवी कर्णिका, उजवी जवनिका, डावी कर्णिका, डावी जवनिका. प्रश्न, शरीराच्या सर्वच भागातील अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त अधोमहाशीर व ऊर्ध्वमहाशीर या दोन रक्तवाहिन्यांमार्फत आणले जाते. उत्तर, उजव्या कर्णिकेत. प्रश्न, फुफ्फुस धमनीमार्फत टिंबटिंब जवनिकेतील अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुसात नेले जाते. उत्तर, उजव्या. प्रश्न, चार फुफ्फुस शिरांद्वारे फुफ्फुसांवरील ऑक्सिजनयुक्त रक्त टिंबटिंब कर्णिकेत आणले जाते. डाव्या. प्रश्न, टिंबटिंब जवनिकेतून शरीराच्या सर्व भागांना रक्त पुरवले जाते. त्याचं उत्तर आहे डावे. प्रश्न, रक्तवाहिन्यांचे तीन प्रकार. धमन्या म्हणजेच रोहिणी, शिरा म्हणजेच नीला, रक्तकेशिका म्हणजेच केशववाहिनी. प्रश्न, हृदयातील रक्त शरीराच्या सर्व अवयवांकडे नेणाऱ्या रक्तवाहिनीला टिंबटिंब म्हणतात. त्याचं उत्तर आहे धमन्या रोहिणी. म्हणजेच हृदयातील सर्व शरीरांच्या सर्व अवयवांकडे नेणाऱ्या रक्तवाहिनींना धमन्या म्हणतात. टिंबटिंब मधून ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्त वाहते. उत्तर, रोहिणी धमन्या. प्रश्न, शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? तर त्यांना शिरा म्हणतात किंवा नीला. प्रश्न, मोठ्या धमन्या रोहिणी शरीराकडे जात असताना त्यांना लहान फाटे फुटतात, त्या सूक्ष्म नालिकांना टिंबटिंब म्हणतात. त्यांना काय म्हणतात? रक्तकेशिका. प्रश्न, हृदयातील रक्त रक्तवाहिन्यांतून शरीरात आणि तेथून पुन्हा हृदयाकडे येण्याची क्रिया म्हणजे रक्ताभिसरण. प्रश्न, टिंबटिंब यांनी रक्ताभिसरणाचा महत्वपूर्ण शोध लावला. उत्तर, डॉक्टर विल्यम हार्वे. प्रश्न, मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण 5 ते 6 लिटर असते. प्रश्न, रक्ताचे वजन मानवी शरीराच्या टिंबटिंब टक्के असते. उत्तर, 9. प्रश्न, सूक्ष्मदर्शक यंत्राखाली रक्ताची तपासणी केली तर त्यातील समाविष्ट घटक त्यात पुढे आहेत, 91% पाणी, 8% प्रोटीन आणि 0.9 भाग क्षार. प्रश्न, रक्तातील पातळ पदार्थास जीवशास्त्रात वापरण्यात येणारा शब्द. त्याचं उत्तर आहे प्लाझ्मा किंवा रक्तद्रव. प्रश्न, टिंबटिंब हे रक्तद्रव व रक्तपेशी या दोन भागांपासून बनलेले असते. त्याचं उत्तर रक्त. रक्तद्रवातील पाण्याचे प्रमाण 90%. रक्तद्रवातील विरघळलेल्या पदार्थाचे प्रमाण 10%. रक्तद्रवातील विरघळलेल्या पदार्थातील प्रथिने, फायब्रिनोजेन, सिरम अल्ब्युमिन, सिरम ग्लोबुलिन. प्रश्न, रक्त गोठण्याच्या क्रियेत फायब्रिनोजेनचे रूपांतर टिंबटिंब होते मध्ये होते. उत्तर, फायब्रिन. प्रश्न, रक्तपेशीचे प्रकार, लोहपेशी, श्वेतपेशी, रक्तबिंबिका. प्रश्न, लोहपेशी म्हणजे तांबड्या पेशीचे निर्मितीचे ठिकाण. उत्तर, अस्थिमज्जा. प्रश्न, लोहपेशीत टिंबटिंब हे द्रव्य असते. उत्तर, हिमोग्लोबिन. प्रौढ माणसाच्या 100 मिली रक्तात हिमोग्लोबिनचे असणारे प्रमाण 14 ग्रॅम. प्रश्न,
रक्तातील एका पांढऱ्या पेशी पाठीमागचे लोहित पेशींचे प्रमाण 500 ते 600, 1 घन मिलीलीटर रक्तात सुमारे टिंब टिंब तांबड्या पेशी असतात. उत्तर 50 लाख. टिंब टिंब या पेशींना ऑक्सिजन वाहक असेही म्हणतात. लोह पेशी किंवा तांबड्या पेशी. प्रश्न, टिंब टिंब मुळे लोह पेशीला तांबडा रंग प्राप्त होतो. उत्तर हिमोग्लोबिन. प्रश्न, श्वेत पेशीचे किंवा पांढरे पेशी निर्मितीचे स्थान असते म्हणजे स्प्लिहा, रसग्रंथी. प्रश्न, ब्लड कॅन्सरचा परिणाम होणारा शरीरातील भाग. उत्तर पांढऱ्या श्वेत पेशी. टिंब टिंब पेशींना सैनिक पेशी म्हणतात, पांढऱ्या श्वेत पेशींना. हा महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न विचारला गेलेला आहे. टिंब टिंब पेशींना सैनिक पेशी म्हणतात. उत्तर पांढऱ्या श्वेत पेशी. प्रश्न, एका घन मिलीलीटर रक्तात सुमारे टिंब टिंब पांढऱ्या पेशी असतात 8000. प्रश्न, टिंब टिंब पेशी या अमेबाप्रमाणे आपला आकार बदलू शकतात. उत्तर पांढऱ्या पेशी. प्रश्न, टिंब टिंब पेशी रोगजंतूचा बॅक्टेरियाचा प्रतिकार करतात. उत्तर पांढऱ्या पेशी. प्रश्न, एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी टिंब टिंब कालावधी जाऊ देणे आवश्यक असते, 3 महिने. इथे व्याख्या दिलेल्या आहेत काही. रक्तदान, निरोगी व्यक्तीने रुग्णाच्या उपयोगासाठी रक्त देण्याच्या क्रियेला रक्तदान असे म्हणतात. रक्त पराधान, शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरून रक्त दिले जाते, याला रक्त परिधान म्हणतात. मित्रांनो, आम्ही अशाच प्रकारचे व्हिडिओ टाकणार आहोत, त्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून जे समोर बेल आयकॉन दिसत आहे त्या बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओ आपल्याला दिसतील. आमच्या या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.